नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हमसिकिंग युट्यूब वरती परत एक वेळेस सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो माहिती अभावी अशा बऱ्याचशा काही शासनाच्या नवनवीन योजना असतात आणि जुन्याही योजना आहेत की त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही जेणेकरून त्यांना माहिती नसते तर मित्रांनो आपण एक मोहीम सुरू केलेली आहे की सर्व योजनाची डिटेलमध्ये माहिती प्रत्येक योजनाची आपण देणार आहोत खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या योजनेची माहिती तुम्हाला पाहिजे तर मित्रांनो आज mm. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेविषयी पूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून जर आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया डिटेलमध्ये माहिती या योजनेची घेऊया मित्रांनो योजनेचं नाव आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही योजना राज्य सरकार राबवते राज्य पुरस्कृत योजना आहे ही योजनेचा उद्देश आहे मित्रांनो राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन देणे या योजनेमध्ये सर्व कॅटेगरीतल्या लोकांना ही योजना लागू आहे ओपन कॅटेगरी एस सी एस टी सर्व प्रकारच्या प्रवर्गातील लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो योजनेच्या प्रमुख आठीमध्ये जर पाहिलं आपण की पासष्ट वर्षावरील व दारिद्र्य रेषा खालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना मधून चारशे रुपये प्रतिमहान प्रति महिना निवृत्ती वेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळी निवृत्ती वेतन योजनेचे दोनशे रुपये प्रति महिना लाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते यामुळे या, या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून चारशे व केंद्र शासनाकडून दोनशे असे दोन्ही मिळून प्रति महिना प्रति लाभार्थी सहाशे रुपये निवृत्ती वेतन मिळते मित्रांनो दुसरी अट आहे या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये एकवीस हजाराच्या आत आहे अशा वृद्धांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना मध्ये रुपये सहाशे प्रति महिना प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन राज्य शासनाकडून देण्यात येते तर मित्रांनो दोन महत्वाच्या ज्या अटी आहेत की पासष्ट वर्षावरील व्यक्ती असला पाहिजे त्याचं नाव हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याचं वार्षिक उत्पन्न त्याच्या कुटुंबाचं एकवीस हजाराच्या आत पाहिजे प्रति महिना सहाशे रुपये त्यांना पेन्शन वेतन हे दिलं जातं त्याच्यानंतर अर्ज आता अर्ज कुठं करायचा आणि कसा करायचा हा एक महत्वाचा मुद्दा सर्वांसमोर असतो अर्ज करण्यासाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात करू शकता तहसीलदार संजय गादी योजना इथे करू शकता किंवा तुमचा तलाठी गावाचा जो तलाटी असतो त्यांच्याकडे हा बेस्ट उपाय आहे तलाट्याकडे तुम्ही तुमचा फॉर्म हा जमा करू शकता तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींना तुम्ही पूर्ण फॉर्म भरून त्यांचा फॉर्म तलाट्यांना जमा करू शकता त्याचबरोबर आता सध्या सी एस सी द्वारेही या योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे योजनेची वर्गवारी जर पाहिली आपण तर निवृत्ती वेतन आहे संपर्क का कार्यालय जे आहे जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय किंवा तलटी मध्ये तुम्ही संपर्क करू शकता महत्वाचा मुद्दा आहे की या योजनेसाठी कागदपत्र कुठले कुठले लागतात कागदपत्रासाठी आपण पाहूया की तुम्ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे त्यामुळे राशन कार्ड हे तुम्हाला लागणारच आहे त्याच्यानंतर वयाचा दाखला म्हणून तुम्हाला ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उतार्याची साक्षांकत पाहिजे किंवा शाळा सोडलेला दाखला पाहिजे किंवा शिधापत्रिका याच्यावरती असतं त्याच्यातूनही तुम्ही घेऊ शकता दुसरा डॉक्युमेंट लागतो तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव पाहिजे त्याचा दाखला त्याच्यानंतर रहिवाशाचा दाखला लागतो आणि चौथा म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदारचे लागते तर मित्रांनो एवढेच कागदपत्र या योजनेसाठी लागतात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी तर व्हिडिओ कसा वाटला तुमच्यासाठी माहिती हेल्पफुल झाली का नाही खाली कमेंटमध्ये कळवा आणि पुढील कुठल्या योजनेची माहिती पाहिजे अशा प्रकारे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद